वेलकम बॅक अवर एज्युकेशनल चॅनल आय एम आकाश तर आज आपण युद्ध सराव आणि संबंधित देश हा महत्त्वपूर्ण टॉपिक कव्हर करणार आहे जो की आपल्याला येणारी कंबाईंड ग्रुप बी एक्झाम त्याचप्रमाणे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि होणारी माढा एक्झाम याकरता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर मग स्टार्ट करूया तर पहिला बघा युद्ध सराव जो आपल्या समोर दिलेला आहे तो आहे इंद्रयुद्ध सराव हा भारत आणि रशिया दरम्यान काय केला जातो साजरा केला जातो तर आय एन डी म्हणजे होते इंडिया आणि आर ए म्हणजे होते रशिया तर अशा पद्धतीनं तुम्हाला इंद्रयुद्ध सराव जर विचारलं तर लक्षात ठेवायचा आहे तो आहे भारत आणि रशिया त्यानंतर आणखी आन, जर एक पॉईंट ॲड करायचा असला तर लक्षात घ्या यस फोर हंड्रेड मिसाईल संबंधित जो करार झालेला आहे तो भारत आणि रशिया दरम्यानच झालेला आहे त्याचप्रमाणे आपण जे मूलभूत कर्तव्य घेतलेले आहे ते रशियाकडूनच घेतलेले आहे हे सुद्धा लक्षात घ्या ओके त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक राजकीय न्यायसुद्धा रशिया संबंधित आहे ओके त्यानंतर शक्ती नावाचा जो युद्ध सराव आहे तो आहे भारत आणि श्रीलंका आणि भारत आणि श्रीलंका एक चांगले मित्र आहेत त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रशक्ती युद्ध सराव भारत आणि श्रीलंका ओके भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान जी सामुद्रध्वनी आहे ती आहे पालची सामुद्र धुनी हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बघा वज्रप्रहार युद्ध सराव भारत आणि अमेरिका दरम्यान पार पडतो ठीक आहे तर वज्रवरून तुम्ही लक्षात ठेवा फक्त भारत आणि अमेरिका ओके त्यानंतर बघा हरिमाऊ शक्तीयुद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आहे भारत आणि मलेशिया तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतो एकदा वाचून घेतो हरिमाऊ शक्तीयुद्ध सराव जो आहे भारत आणि मलेशिया पण तुम्हाला ऑप्शनमध्ये म्यानमार त्यानंतर बघा मालदीव आणि तिसरं ऑप्शन समजा तुम्हाला असेल मलेशिया ओके आणि एखादं ऑप्शन समजा ऑस्ट्रेलिया वगैरे तर तुम्हाला तर कन्फर्म माहीत आहे की म वरून तो देश होता ठीक आहे म्हणजे म यापासून तो सुरू झालेला होता पण आपल्या एक्झाममध्ये कन्फ्युजन हे बनूनच राहते त्यामुळं माझं म्हणणं कसं आहे की आताच ते क्लिअर करायचं की हरिमाऊ शक्ती युद्ध सराव जो आहे तो भारत आणि मलेशिया दरम्यान आहे सो या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असते नाहीतर आपलं कन्फ्युजन हे असतेच असते ओके लक्षात घ्या सो ते क्लिअर करा सूर्यकिरण जो युद्ध सराव आहे तो आहे भारत आणि नेपाळ दरम्यान ठीक आहे तर सूर्य किरण न मधला तुम्ही न वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता नेपाळ ओके तर या पद्धतीनं तुम्ही थोडासा किवर्ड जो आहे तो थोडा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर आहे आपल्यासमोर बोल्ड कुरुक्षेत्र तर बघा बोल्ड कुरुक्षेत्र हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान पार पडतो लक्षात घ्या भारत आणि सिंगापूर ठीक आहे तर या पद्धतीनं बोल्ड कुरुक्षेत्र युद्ध सराव सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे नंतर बघा प्रश्न अगदी विचारलेला आहे आधीच संप्रिती नावाचा जो युद्ध सराव आहे तो आहे भारत आणि बांगलादेश आणि आपल्या सर्वांना माहीत आहे भारताला सात देशांची भूसीमा लागलेली आहे किती देशांची सात देशांची भूसीमा लागलेली आहे आणि आपली जी भूसीमा आहे ते टोटल आहे आपल्याला जी सात देशांची जी भूसीमा लागलेली आहे ते आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर इतकी ओके तर यामध्ये सात देशांमध्ये सर्वात जास्त सीमा आपल्याला बांगलादेशचीच लागलेली आहे बांगलादेश या देशाची जी निर्मिती झालेली आहे ती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेली आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार एकवीसमध्ये निर्मितीला पन्नास वर्ष म्हणजे सुवर्ण वर्ष पूर्ण झालेले आहे सो एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा राहणार आहे त्यानंतर बघा गरुड शक्ती युद्ध सराव जो आहे तो आहे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान ठीक आहे आपण मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका बघितला त्याचप्रमाणे एक समुद्र शक्ती नावाचा युद्ध सराव आहे लक्षात घ्या समुद्रशक्ती तो भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच होतो आणखी एक सांगितलेला आहे मी गरुड शक्ती ठीक आहे गरुड शक्ती हे लक्षात घ्यायचे त्यानंतर नसीम अल बहर नावाचा जो युद्ध सराव आहे हा आहे भारत आणि ओमान ठीक आहे तर यावरून तुम्हाला अ वरून ओमान लक्षात ठेवायचं आहे ओके ठीक आहे त्यानंतर बघा नसीम अल बहार ओमान ओके त्यानंतर पुढे दिलेला आहे है हँड इन हँड म्हटलं तर भारत आणि चीन ओके हँड इन हँड म्हटलं तर भारत आणि चीन एकदम सहज लक्षात राहते हँड इन हँड म्हटलं तर लक्षात घ्या भारत आणि चीन त्यानंतर इम्बेक्स नावाचा जो युद्ध सराव आहे बघा इम्बेक्स नावाचा जो युद्ध सराव आहे आय म्हणजे इंडिया आणि यम म्हणजे म्यानमार ओके सो म्यानमार आहे इथं हे लक्षात घ्या ठीक आहे तर इम्बेक्स आणि बघा तुम्हाला जर स्लिनेक्स विचारला स्टुडंट स्लिनेक्स तर यस एल म्हणजे श्रीलंका आणि आय म्हणजे इंडिया ओके आय एन म्हणजे इंडिया तर या पद्धतीने आणि एक्सरसाइज ओके सो यावरून तुम्ही काही जर इंग्लिश नावं जरी पाठ ठेवले तरी ते तुमच्या सहज लक्षात राहील तो आहे खंजर युद्ध सराव ओके तर हा युद्ध सराव भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान होतो आणि महत्त्वाचा एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला अशाच पद्धतीचे युद्ध सराव विचारले जाईल ठीक आहे जे की आपले जास्तीत जास्त म्हणजे वाचनात राहणार नाही ठीक आहे त्यामुळं माझं म्हणणं आहे की या गोष्टीला जास्त फोकस करायचा आपल्याला ओके सो खंजर युद्ध सराव आहे भारत आणि किर्गिस्तान त्यानंतर बघा प्रबळ दोस्तीगी म्हटलं तर भारत आणि कझाकिस्तान सो हा बघा हा किर्गिस्तान आहे आणि हा कझाकिस्तान आहे सो किर्गिस्तान म्हटलं तर खंजर आणि प्रबळ दोस्तीगी म्हटलं ठीक आहे तर, तर तो आहे कझाकिस्तान त्यानंतर शक्ती नावाचा जो युद्धसराव आहे तो आहे भारत आणि फ्रान्स आणि आपल्याला माहीत आहे आपण जे राफेल विमान आहे ते कोणाकडून घेतलेलं आहे तर ते फ्रान्सकडून यस फोर हंड्रेड काय सांगितलं होतं मी भारत आणि रशिया सो हे शक्ती म्हटलं तर भारत आणि फ्रान्स लक्षात ठेवा त्यानंतर बघा वरुण नावाचा जो युद्ध सराव आहे भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान होतो ओके वरुण युद्ध सराव आहे भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान आपण राफेल विमान आताच बघितलं फ्रान्सकडून घेतलं म्हणजेच भारत आणि फ्रान्स दरम्यान शक्ती नावाचा युद्ध सराव आणि वरुण नावाचा युद्ध सराव पार पडतो त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा म्हणजे प्रश्न आहे धर्म गार्डियन युद्ध सराव जो आहे तो आहे भारत आणि जपान दरम्यान सो मोस्ट ॲम फिकर करा ठीक आहे लक्षात घ्या भारत आणि जपान दरम्यान कोणता युद्ध सराव होतो तर तो आहे धर्म गार्डियन त्यानंतर अजय वारियर नावाचा जो युद्ध सराव तुम्हाला विचारला स्टुडंट तर तो आहे भारत आणि युके दरम्यान ओके युनायटेड किंगडम तर या दरम्यान कोणता युद्ध सराव होतो या दोघां दोन देशादरम्यान तर तो आहे अजय वारियर त्यानंतर अत्यंत महत्वाचा म्हणजे कोप इंडिया युद्ध सराव आपण सुद्धा भारत आणि अमेरिका पाहिला वज्रप्रहार आणि जर तुम्हाला कोप इंडिया म्हटलं लक्षात घ्या कोप इंडिया तर तो सुद्धा भारत आणि अमेरिका दरम्यान होतो आता बघा एक्वेरिन एक्वेरीन युद्ध सराव जर म्हटला तर तो आहे भारत आणि मालदीव ओके आपण जो इम्बेक्स पाला होता जो इम्बेक्स नावाचा युद्ध सराव हा होता इंडिया अँड म्यानमार ठीक आहे लक्षात घ्या हरिमाऊ शक्ती जो पाला होता तो होता भारत आणि मलेशिया आणि आ आणि आजचा लास्ट आणि महत्त्वाचा युद्ध सराव आहे कोकण युद्ध सराव जो की भारत आणि युके दरम्यान होतो आणि त्याचप्रमाणे आपण अजय वॉरियरसुद्धा बघितलेला आहे तर तोसुद्धा भारत आणि युके दरम्यान होतो तर तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एक मलबार नावाचा युद्ध सराव आहे जो मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण कवर केलेला आहे तर हा कोणत्या चार देशादरम्यान होतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की मित्रांपर्यंत शेअर करा अँड थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय